सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचं वक्तव्य जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित चौधरी यांनी केलं आहे। मतमोजणी एकूण 15 ते 18 फेरीत होणार असून यासाठी सकाळी 7 वाजता स्ट्रॉंगरूम उघडण्यात येणार आहे। यानंतर शासकीय धान्य गोदामात सकाळी 8 पासून प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होणार आहे। यासाठी येणाऱ्या उमेदवार प्रतिनिधीसाठी बसेसची सोय करण्यात आली असून 23 मे रोजी मतमोजणीवेळी सकाळी 8 वाजेपूर्वी पोस्टल मते ग्राह्य धरण्यात येणार आहेत। ईव्हीएम मोजणी सुरू झाल्यानंतर तात्काळ व्हीव्हीपॅट मशीनचीही मोजणी सुरुवात होणार आहे। या मतमोजणीसाठी 1500 कर्मचारी आणि 1000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। आपल्याकडे मतमोजणी जी आहे ती मिरज FCI चं जे आपलं वेअरहाऊस आहे तिथे, जे आपलं नोटिफाईड काउंटिंग सेंटर आहे तिथे सकाळी 8 वाजता आपण सुरू करणार आहोत। त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय आपण 20 टेबल्सवर ईव्हीएमची मोजणी करणार आहोत। त्या व्यतिरिक्त पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी आपण 8 स्वतंत्र टेबल्स नेमलेले आहेत। ETPBS म्हणजे सर्व्हिस होटर्ससाठी जे आपण इलेक्ट्रॉनिकली पोस्टल बॅलेट ट्रान्समिट केलेलं आहे त्याचंसुद्धा स्कॅनिंग काउंटिंग सेंटरमध्ये मारण्यासाठी त्यासाठी आपण 20 वेगळे टेबल्स नियुक्त केलेले आहेत। काउंटिंगसाठी आमचा साधारणतः सर्व स्टाफ जो आहे एक तिथे सिक्युरिटी फोर्स वगैरे पकडून 1500 ते 2000 जो आमचा स्टाफ आहे तो तिथे नियुक्त केला जाणार आहे। त्याबरोबर काउंटिंग एजंटसुद्धा आपण टेबलवर नियुक्त करण्यासाठी म्हणून कॅन्डिडेट्सकडनं त्यांच्याकडनं फॉर्मॅलिटी वगैरे भरून घेतलेले आहेत आणि त्यांना आयकार्ड इश्यू केलेले आहेत। केवळ ज्यांना वैध आयकार्ड मिळालेलं आहे, जे आमच्याकडनं इश्यू केलेलं आयकार्ड मिळालेलं आहे अशा लोकांनाच काउंटिंग सेंटरमध्ये एंट्री असणार आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।